बघा, आपण आज प्रॅक्टिकल नंबर 11 सुपरपोजिशन थेरम बघणार आहेत. ओके, सुपरपोजिशन थेरम म्हणजे काय असतं बघा. डेफिनेशन ऑफ सुपरपोजिशन थेरम: फॉर अ लिनियर सिस्टीम द रिस्पॉन्स इन एनी ब्रँच ऑफ बायलॅटरल लिनियर सर्किट हॅविंग मोअर दॅन वन इंडिपेंडंट सोर्स इक्वल द अल्जेब्रिक सम ऑफ द रिस्पॉन्सेस कॉज बाय इच इंडिपेंडंट सोर्स ॲक्टिंग अलोन व्हेअर ऑल द अदर इंडिपेंडंट सोर्स आर रिप्लेस बाय देअर इंटरनल इम्पिडन्स. ओके, म्हणजे काय करायचं आहे आपल्याला की आपण पहिले काय करणार आहे, व्ही वन आणि व्ही टू सोर्स हे दोघं कनेक्ट करणार आहे, तेव्हा आपण करंट फ्लोविंग थ्रू दी आर थ्री ब्रँच मेजर करणार आहे. आणि तो इज इक्वल टू काय आला पाहिजे, जेव्हा आपण व्ही वन सोर्स कनेक्ट करू फक्त तेव्हा त्याच्यामधला फ्लो होणारा करंट प्लस जेव्हा आपण फक्त व्ही टू हा सोर्स कनेक्ट करणार आहोत तेव्हा त्याच्यामधला फ्लो होणारा करंट हे काय आले पाहिजे, इक्वल आले पाहिजे. ओके, हे असतं सुपरपोजिशन थेरमचं स्टेटमेंट. ओके, ही आहे त्याची प्रॅक्टिकल सर्किट डायग्राम. बघ, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, व्ही वन आणि व्ही टू सोर्स कनेक्ट केला आहे, एक ॲमिटर कनेक्ट केलेलं आहे, त्याच्यानंतर रेझिस्टन्स आर वन आर टू आर थ्री आर फोर अँड आर फाय फाय रेझिस्टन्स कनेक्ट केलेले. देन आपण बघणार आहोत, हा आहे त्याचा ऑब्झर्वेशन टेबल. बघा, पहिले दिला आहे आय वन, त्याच्यानंतर दिला आहे आय टू, नंतर आय वन प्लस आय टू आणि आय ए. ओके, आता आपण आय वन कधी मेजर करणार आहोत, जेव्हा आपण फक्त व्ही वन कनेक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर आय टू कधी मेजर करणार आहोत आपण, जेव्हा आपण फक्त व्ही टू कनेक्ट करणार आहोत. आणि देन टोटल करंट आय ए हा आपण कधी मेजर करणार आहोत, जेव्हा आपण दोन्ही व्होल्टेज सोर्स म्हणजे व्ही वन आणि व्ही टू कनेक्ट करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आय वन प्लस आय टू हे तुम्हाला ॲडिशन करून काढायचं आहे, हे नियर अबाउट इक्वल टू आय ए येतं आहे की नाही. ओके, देन आपण ॲक्च्युअल सेटअप बघणार आहोत प्रॅक्टिकलचा. बघा, हा काय आहे तुमचा सुपरपोजिशन थेरमचं किट आहे. ओके, बघा, आता आपण पहिले काय करणार आहोत, व्होल्टेज सोर्स व्ही वन कनेक्ट करणार आहोत. पहिले आपण व्होल्टेज सोर्स व्ही वन कनेक्ट केला. ओके, बघा, आर वन पण कनेक्ट झाला. त्याच्यानंतर आपण हे करंट मीटर कनेक्ट करणार आहोत. बघा, ते काय तुमचं, ओके, एच आणि आय हे पॉईंट कनेक्ट केले, सो करंट मीटर पण तुमचं कनेक्ट झालं. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, व्ही टू व्होल्टेज सोर्स कनेक्ट करणार आहोत. ओके, बघा, तुमचा व्ही वन व्होल्टेज सोर्स कनेक्ट झाला, त्याच्यानंतर करंट मीटर कनेक्ट झालं, त्याच्यानंतर व्ही टू व्होल्टेज सोर्स कनेक्ट झाला, त्याच्यानंतर रेझिस्टन्सेस बघा, आर वन आर टू आर थ्री आर फोर आणि आर फाय फाय रेझिस्टन्स आपण कनेक्ट केले. ओके, हे काय तुमचं ओपन सर्किट, म्हणजे हे काय आपण कनेक्ट केलेलं नाही आहे. ओके, बघा, त्याच्यानंतर हे आहे तुमचं मिली ॲमीटर करंट मेजर करण्यासाठी, आणि हा आहे तुमचा व्होल्टमीटर कशासाठी, व्होल्टेज मेजर करण्यासाठी. ओके, तर बघा, त्याची प्रोसिजर काय आहे. फर्स्ट आपण काय करणार आहे, बघा, पहिले आपण काय केलं, दोन्ही व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेले आहेत. आता आपण काय करणार आहे, सप्लाय ऑन करणार आहोत. ओके, पहिले आपण काय करणार आहोत, व्होल्टेज सोर्स हा ॲडजस्ट करणार आहोत. दोन्ही व्होल्टेज सोर्स ॲडजस्ट करायचे पहिले. आता मी पहिले व्ही वन व्होल्टेज सोर्स ॲडजस्ट करते. बघा, तो कितीला ॲडजस्ट केला आहे मी, फाय व्होल्टला. ओके, देन मी व्होल्टेज सोर्स व्ही टू पण फाय व्होल्टला ॲडजस्ट करते. ओके, तो पण बघा मी फाय व्होल्टला ॲडजस्ट केला. ओके, देन आता मी काय मेजर करणार आहे, टोटल करंट. ओके,
टोटल करंट मेजर करना है, म्हणजे काय असणार आहे तो तुमचा आय ए, तुमचा टोटल करंट किती येतो आहे 6, ओके। नंतर तुम्ही काय कराल, आता जेव्हा तुम्ही V1 आणि V2 कनेक्ट केला तेव्हा आपण करंट मेजर केला तो कोणता होता, IA, ओके। त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, फक्त V1 सोर्स कनेक्ट ठेवणार आहोत, V2 हा काय करणार आहोत, रिमूव्ह करणार आहोत, ओके। बघा कसं रिमूव्ह करायचा, तो सी आणि डी हे पॉईंट काय करायचे, शॉर्ट करायचे, ओके। बघा आता काय झालं, हे ओपन सर्किट झालं, म्हणजे तुमचा V2 सोर्स हा रिमूव्ह झाला। त्या केसला आपण करंट मेजर करणार आहोत, ओके। बघा तेव्हा तुमचा करंट किती येतो आहे, 3 mA, ओके। हा काय झाला तुमचा I1, ओके। देन त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, बघा आता आपण पहिले काय केलं, V2 सोर्स हा रिमूव्ह केला, आता आपण काय करणार आहोत, V2 हा सोर्स कन्सिडर करू आणि V1 हा सोर्स रिमूव्ह करू। बघा अगेन मी काय करणार आहे, V2 हा सोर्स कनेक्ट केला, ओके, आणि आता काय करणार मी, V1 हा सोर्स रिमूव्ह करणार आहे, शॉर्टिंग दिस पॉइंट, ओके। बघा V1 हा सोर्स मी रिमूव्ह केला, त्या केसला मी काय करेल, परत करंट फ्लोइंग थ्रू या ब्रँचमध्ये मेजर करेल, हा झाला तुमचा I2, तो पण किती आला आहे, 3 mA। बघा सुपरपोजिशन थेरम काय होता, की जेव्हा आपण दोन्ही सोर्स कनेक्ट करू तेव्हा त्यांच्यामध्ये जो काय फ्लो होणारा करंट हा काय पाहिजे, इज इक्वल टू द सम ऑफ, ओके, इज इक्वल टू द सम ऑफ, जेव्हा आपण फक्त V1 हा सोर्स कनेक्ट करू त्याच्यातून फ्लो होणारा करंट, प्लस जेव्हा आपण V2 सोर्स हा कनेक्ट करू त्याच्यातून फ्लो होणारा करंट, ओके। म्हणजे आपला IA किती आला होता, 6 mA, आणि V1 किती आला आहे, सॉरी V1 जेव्हा आपण कनेक्ट केला तेव्हा फ्लो होणारा करंट म्हणजे I1 किती आला आहे, 3 mA, जेव्हा आपण V2 कनेक्ट केला तेव्हा फ्लो होणारा करंट म्हणजे I2 तो पण किती आला आपला, 3 mA। मग आपण काय करू, I1 + I2, ओके, तो किती येतो आहे, 3 + 3 = 6 आला एक आपला टोटल करंट 6, टोटल करंट 6 आला आहे, ओके। म्हणजे तुमचा I1 काय आला, जेव्हा मी V1 आणि V2 हे 5 V ॲडजस्ट केले तेव्हा तुमचा I1 किती आला आहे, 6, सॉरी I1 आला आहे 3, त्याच्यानंतर I2 आला आहे 3 आणि IA किती आलेलं होतं तुमचा 6, ओके। जेव्हा तुम्ही याची ॲडिशन कराल तेव्हा काय येईल, हे दोघं सेम येतील, 6 आणि 6, म्हणजे काय होतं, आपला सुपरपोजिशन थेरम प्रूव्ह होतं, ओके। त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सेकंड रीडिंग घ्याल तेव्हा तुम्हाला फक्त काय करायचं आहे की व्होल्टेज सोर्स, आपण पहिले किती 5 V ॲडजस्ट केले दोघं, आता तुम्ही सेकंड रीडिंग घेताना फक्त काय करायचं, सेम प्रोसिजर रिपीट करायची, फक्त व्होल्टेज सोर्स हा किती घ्यायचा, 10 V।